मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पुतळा जाळून रास्ता रोको आंदोलन करतानाचा बागलांच्या शिवसैनिकांनी राणे कुटुंबाला खुलं आव्हान दिलंय मंगळवारी चोवीस तारखेच्या सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर बस स्थानकासमोर शिवसेना प्रमुख लालचंद सोनवणे शहर प्रमुख जयप्रकाश सोनवणे यांच्यासह शिवसैनिकांनी अचानक रास्ता रोको आंदोलन छेडलं होतं यावेळी शिवसैनिकांनी राणे विरोधी घोषणाबाजी करीत प्रतिकात्मक पुतळ्याचं दहनही केलं पोलिसांना आंदोलनाबाबत समजताच घटनास्थळी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी बोलताना सटाणा प्रमुख जयप्रकाश सोनावणे यांनी राणेंचा खरपूस समाचार घेताना शिवसैनिकांच्या वतीनं खुलं आव्हान दिलं आहे